लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. आणि त्यामागचं कारण म्हणजे पुण्यामध्ये अजित पवार यांनी केलेलं एक सूचक वक्तव्य. बारामतीमध्ये जय पवार यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याची बाब लक्षात आणून देत पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला तेव्हा मी 7-8 वेळा लढल्यानं आता रस नाही आणि संसदीय मंडळ त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे. अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. अनिल पाटीलजी, अजित पवार यांच्या विधानासंदर्भात तुमचं काय मत आहे? अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार का? त्यामध्ये अजितदादांनी बारामतीमधनं निवडणूक लढवली पाहिजे अशी पक्षाची धारणा असणार असेल. अजितदादांनी असं वक्तव्य केलेलं मी तरी ऐकलं नाही, परंतु जर का केलं असेल तर मला असं वाटतं की बारामतीतला प्रत्येक मतदार जो असेल तो आता अजितदादांना अशा स्वरूपाचा त्यांनी आग्रह केला पाहिजे की ज्या पद्धतीने अजितदादांनी या ठिकाणी निवडणूक लढवायचा किंवा नाही लढवायचे या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं असेल त्याला मला आत्मविश्वास आहे की बारामतीची जनता आणि महाराष्ट्रातली जनता आणि पक्षाचे नेते कार्यकर्ते हे सगळं बारामतीमधनंच दादांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरतील. पण अजित पवार नसतील तर जय पवार हा दुसरा पर्याय असेल? या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आणि पक्षाचे अजितदादांनी जरी त्यांची भूमिका मांडली असेल शेवटी कार्यकर्ते असतील, जनता असेल आणि पक्षाचे सगळे नेते असतील यांचा आग्रह अजितदादांना त्यांनी निवडणूक लढवावी असाच असणार आहे. परंतु अचानक अजित पवार यांचं हे वक्तव्य तुम्ही पक्ष म्हणून किंवा तुमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे कसं बघताय? आता त्यांनी कशामुळे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं याची काही मला कल्पना नाही, परंतु असं वक्तव्य आम्हाला अपेक्षित नव्हतं आणि जर का ते त्यांनी केलं असेल तर बारामतीच्या जनतेसकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा राहील. निश्चित, आपले आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. थेट जाऊया, सुनील तटकरे सध्या बोलतात.